नमस्कार मंडळी. विरोधाशी ताल से ताल मिला असं सांगत टेन्शनचा खलनायक दूर करण्यासाठी आज पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. चार वार कॉमेडीचा चौकार. आज आपल्या हास्य जत्रेमध्ये सहभागी होतीये विजेता या मराठी चित्रपटाची टीम आणि त्यानिमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेत आलेले आहेत भारतीय सिनेमाच्या इतिहासातील महत्त्वाचे निर्माते आणि दिग्दर्शक द ग्रेट शोमन ऑफ बॉलिवूड फिल्म्स मिस्टर सुभाष घई. मराठी सिनेमातील अत्यंत लोकप्रिय प्रतिभावंत आणि चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे आणि आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत. सर्वप्रथम तुम्हा तिघांचंही आमच्या हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत. थँक्यू. आणि त्या सिनेमाविषयी तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत पण त्याआधी मी म्हणेन की तुम्ही आमच्या जत्रेचा आनंद लुटावा. मी सांगू त्याच्या आधी महाराष्ट्राची हास्य जत्रा मला असं वाटतं की महाराष्ट्रातलं असं एकही घर नसेल ज्या घरामध्ये ह्या कार्यक्रमाने तुम्ही सगळ्यांनी आनंद पेरला नसेल. आणि आत्ताच्या काळातलं सगळ्यात मोठं काम काय असेल तर सर्वांच्या आयुष्यात आनंदाची निर्मिती करणं. आणि ती मला नाही वाटत की तुमच्या इतकी दुसऱ्या कोणीही गेल्या काही काळात केली असेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांना माझा मनापासून सलाम. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी एका रिटायर्ड शिक्षकाच्या कर्माचे भोग दाखवायला आता तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदाचा अवतार पृथ्वीक प्रताप, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. वेलकम सर. आज इथं तुम्ही सगळे जमलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी मैत्रिणींनो तुमचं सगळ्यांचं मी आज वार्षिक स्नेह संमेलनामध्ये स्वागत करतो. आज आपले लाडके हातकणंगले सर यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथे आहे. त्यासोबतच त्यांनी जे काही आपल्या विद्यार्थ्यांसाठी झटलेले आहेत या महात्म्याला राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार असा मिळालेला आहे. हा दुग्ध शर्करा योग इथे आलेला आहे. आणि दुसरा एक योग असा आलेला आहे की त्यांनी आपल्या मुख्याध्यापक पदाची धुरा माझ्या खांद्यावर टाकलेली आहे. म्हणजे हा दुग्ध शर्करा म्हणजे चारोडी टाकून अगदी बासुंदी झाल्यासारखा गोड योग आहे असं म्हणाल का? नाहीये. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रचंड टाड्यांच्या गडगडाटामध्ये सरांचं स्वागत करतो माननीय हातकणंगले सर. धन्यवाद 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 सर. आम्ही ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे सर. अरे बापरे सरप्राईज वगैरे. हो सर. वा वा. तुमचा जो सत्कार आहे ना तो एका मोठ्या व्यक्तीकडून म्हणजे एका मोठ्या सेलिब्रिटी गेस्ट कडून आपण करणार आहोत सर. बर सेलिब्रिटी कडून. बर सर. आणि मला सांगायला आनंद होईल सर की म्हणजे ती पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी कोणी नसून ती आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी आहे सर. शाळेची माझी विद्यार्थी. म्हणजे आपल्या शाळेचा आणि तुमच्या हाताचा जो परिस्पर्श झालेला आहे तिला त्याच्यामुळे ती हिरा झालेली आहे सर. नाही नाही परिस्पर्शाने जास्तीत जास्त सोनं होईल हिरा नाही होणार. नाही. हो सर. तर मी त्यांना बोलवतो सर. बर बर बर. तर सेलिब्रिटी गेस्ट आहेत मोना डार्लिंग. अरे बापरे मोना डार्लिंग अशा नावाच्या विद्यार्थिनीला मी शिकवलंय. नाही नाही. तर अरे ओळखलत का सर? अरे बाप रे राऊत. हा सर पाय पडतो बर का गदडे. मोना डार्लिंग नाव का केलंस? नाही सर माझ्या माझ्या वर्गातला विद्यार्थी. हो सर. 2012 ची बॅच. पहिली ते दहावी टॉपर होता हा. हो पहिला नंबर कधी सोडला नाही याने. बरोबर सर. पण अचानक मोना डार्लिंग नाव केलं कसं काय? नाही नाही सर ते माझं नाव मोना डार्लिंग नाहीये. म्हणजे माझ्या हस्ते तुमचा सत्कार नाहीये. आमच्या मॅडम आहेत मोना डार्लिंग त्यांच्या हस्ते तुमचा सत्कार आहे. प्रिन्सिपल साहेब मी बोलवतो. तुम्ही ते हो सर परत तुम्ही बसा बसा सर. तर मी विनंती करतो आजचे सेलिब्रिटी गेस्ट मोना डार्लिंग यांना की त्यांनी रंगमंचावर येऊन रंगमंचाची शोभा वाढवायची. बोम चिकी चिकी
ओळखलत का सर मला? परसात आला कुणी? कपडे होते दुमगुम गुमगुम गुंगुरलेले, तोंडाला सुटलं पाणी. कुसुमाग्रज माफ करा, हिला ओळखतो मी. ही शिवाली परब आहे बाराची बॅच. हिला आयुष्यात होला हो म्हणता आला नाही ही हाच म्हणाली. हिला मी शाळेतून काढला होता सर, आणि हिच्या हातून माझा सत्कार होणार आहे. धन्यवाद, मी निघालो. सर असं करू नका सर, मला हिच्या हातून सत्कार नको. सर सवे, माझ्या हातून सत्कार का नको सर? वेन सर, वेन सर, वेन. मॅम ते वेन नाही, वाय मॅम आहे, वाय. थँक यू मॅम. वाय मॅम, माझ्या हातून सत्कार का नको? वाय मॅम, वाय मॅम, वाय मॅम. अजूनही वाटतं माझा सत्कार हिच्या हातून व्हावा. हिला शाळेत साधं कॉपीही करता येत नाही म्हणून हिला शाळेतून काढलंय मी. आता हिच्या हातून सत्कार मला घ्यायचा नाही, मी निघालो. नाही 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 सर, आपल्याला हा सत्कार करावाच लागेल सर. का सर? आम्ही ना हुशार विद्यार्थ्याचंच नाव डिक्लेअर करणार होतो, पण ट्रस्टींकडून आलंय सर हे नाव. आता ट्रस्टींना नाही म्हणणं म्हणजे ते रागवतील ना सर, तुमचं प्रमोशन अडकेल. एक काय बोलताय पाटील, माझी सेवानिवृत्ती आहे की नाही? आता प्रमोशन मिळवून कुठे जाऊ? सर ते अडवू द्या, पण मला हिच्या हातून सत्कार नकोय. नाही ना सर, असं नाही करता येणार. अहो ती पूर्वी शिवाली परब होती, आता ती मोणा डार्लिंग झाली आहे सर. ते इंस्टाग्राम वर तिचे व्हिडिओ बघा ना, आयुष्यपोत काय लाईक असतं. हो बाप्पा, आता तुम्ही मुख्याध्यापक आहात, तुमची भाषा कौतुकास्पद नाहीये. धन्यवाद. आणि हिच्या प्रसिद्धीचं कौतुक मला सांगू नका. ओ माय गॉड, पृथ्वीचे प्रताप सर. एक मिनिट, हे माझं नाव नाही आहे. नाही सर, पण तिने माझं नाव चुकीचं घेतलं, मला चालेल. मी हिला शिकलो होतं, चूक झाली माझी. माझ्या वडिलांचा आणि हिचा दुरान्वय संबंध नाही, हिने माझ्या वडिलांचा उद्धार करू नये. माय गॉड, हवं तर माझं आडनाव घ्यावं, खुशाल. हात कंगन को आरसी क्या सर सी. हे आडनाव आहे माझं? नाही सर, हे आडनाव आहे का? नाही. हात कंगन को कसं बोलू मी सांगा? नाही सर. मॅम ते हात कनंगले आहे ते. सर मला फक्त एवढं विचारायचं होतं सर, हाऊ डू यू? मॅम ते हाऊ डू यू डू? हाऊ डू यू डू? इतकी हडहूड तुमच्या तोंडावर केली तर वाईट वाटेल की नाही? मग हिला सांगा, ए मुली, इंग्रज देश सोडून गेलेले आहेत, तू त्यांची थडगी उचकटू नकोस. आणि दात सुद्धा विचकटू नकोस. ओ माय गॉड, किती चिडतात ना हात मी कलिंगड सर. हे नाव आहे माझं, फळवाला आहे मी असा फिरतो. सॉरी सर, हात कलिंगड सर वगैरे माझं नाव नाहीये. तिला सांगा माझं नाव नीट घ्या, नाही तर मी निघतो. मा बॅड, मा बॅड, मा बॅड, सॉरी सॉरी. हात कनंगले असं नाव आहे. कठीण आहे ना नाव, मग नाही घेता येत. नको घेऊ, आग्रह केलेला नाहीये. ओ सॉरी सॉरी, मा बॅड. सर आपण पुढे कार्यक्रमाला सुरुवात करायची का? या या या, प्लीज प्लीज बसून घ्या. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. झालेलो, पुढे पुढे. धन्यवाद सर. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करा परत एकदा. तुम्हाला माहिती आहे का, मी या टाळ्यांना इतकी मिस करत होते ना, या टाळ्यांचा गाजर आहे ना इतका मिस करत होते मी. माय गॉड सर, तुम्हाला आठवतंय आम्ही शाळेत होतो तेव्हा कुणी गेस आलं की तुम्ही आम्हाला टाळ्या वाजवायला सांगायचे. 1 2 3 1 2 3 टाळ्या वाजव. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3. पण आता सर माझा सीन असला ना, खूप गर्दी जमा होते. ओ माय गॉड, एवढी गर्दी जमा होते पण कुणी टाळ्या नाही वाजवत सगळे आहेत ना असे बघत असतात पण कुणी टाळ्या नाही वाजवत. सर सर तुम्हाला सांगते, माझा सीन संपला ना की माझा स्टाफ आहे ना त्यांची खूप धावपळ होते सर. नाही म्हणजे ऑडियन्स ते सेल्फी विल्फी काढायला येतात, अडवावं लागतं. मला आता तुझं वाईट वाटायला लागलंय. तू हिच्या पाखाली का वाहत असतोस? तू इकडे, तू इकडे. तुझ्याकडे पाहिलं ना की मला भटांच्या ओळी आठवतात. कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पाखाली. वाट आहे तुला? हा सर. वाक जा. मारलत का सर? रात्री फोन कर, सांगतो. सर बरे, जा पुढे. तर मित्र हो, शिवाली परब म्हणजे एवढीशी पोर होती जेव्हा शाळेत आली,
आता ती मोठी झाली आहे कारण तिची शाळा बदलली आहे आणि ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोना मॅडम म्हणून त्या प्रसिद्ध आहे. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, वन सेक, मोना मॅडम नाही, मोना डार्लिंग, बुम बुम चिकी चिकी. मोना डार्लिंग. राज्य सरकारने यावर बंदी आणायला हवी. सो क्यूट, सो क्यूट, माय गॉड. सॉरी सर, ते सहन करा थोडं. काय काय झालं सर? इकडे. हा सर, जा रात्री फोन कर. आपण पुढे जाऊयात. दत्तू, शाल सिर पड़ दे मैडम ला. हाँ, बने जिलमी वाला आला का पाय. हाँ, दे दे पड़ दे. हाँ मैडम, थैंक यू, थैंक यू, थैंक यू. आणि प्लीज मी मला सरांबद्दल थैंक यू व्यक्त करायचे. मी मला त्यांच्याबद्दल थैंक यू म्हणायचे. प्लीज प्लीज माइक वर बोलायचे. हाँ, या या इकडे. मैडम आपलं मनोगत व्यक्त करताय बुवा. हॅलो स्टुडंट नो, हॅलो. मला सरांना थैंक्स यू म्हणायचंय कारण मी जेव्हा इथे आले तेव्हा मी एक कळी होते, यांनी मला फुलवली. नाही आता नाही सर पाटील, मी मी येथे सपत्निक आलेलो आहे. हो सर, मी माझं संपूर्ण आयुष्य ज्ञान प्रसारासाठी खर्ची केलेलं आहे सर. मी काही माळी आहे का कळ्या फुलवायला? नाही सर. नाही सर, प्लीज सर, तुम्ही म्हणा मॅडम नका नाही 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 सर, थँक्स यू सर. अलंकारी करवाच्या भाषा वापर. नाही 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 सर, मी सरांबद्दल काय बोलू प्लीज. आमचे सर म्हणजे छान सर, आणि मला त्यांना सॉरी पण म्हणायचंय. सॉरी याच्यासाठी कारण मी लहानपणी जेव्हा लहान होते तेव्हा मी त्यांच्या खुर्चीला 12 चिंगम चिटकवले होते आणि सर येऊन फटकन त्याच्यावर बसले. 6 तास ते काही उठलेच नाही. थँक्स यू सर की तुम्ही मला शाळेतून अभिनुनुनु बाहेर काढलं. सर थँक्स यू सर, तुम्ही मेलात ना की मी तुमचा मोठ्याच्या मोठ्याच्या मोठा पुतळा तिथे बांधणार आहे सर. सर तुम्ही मरा सर, प्लीज मरा सर. मी इतकी रडेन, इतकी रडेन, इतकी रडेन सर. तुला रडायचं कशाला आहे? मला मारण्यासाठी इथे आली आहे का ही मुलगी? मी मारेन हिला. तुम्ही प्लीज मरा सर, मला खूप रडायचं, मी खूप रडी. ही भाषा मरणावर का टपली आहे सर? ऐका, तुम्हीच मला शिकवलंय सर. काय शिकवलंय मी तुला? होते गहू झाले महू, होते बहू होतील गहू, कोकिळा करते कुहू कुहू. तू आत ये. ये सॉरी सर. ये सर, सर पण माझं अर्धच झालंय बोलून. मॅडम 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 सर, मला बोलायचं त्यांना सांगा. मला बोलायचं होते गहू, होते गहू झाले नाही ना ते. अर्वाच्य भाषा मला फारच आवडली आहे. खूपच सुंदर परफॉर्मन्स, मस्त. पूजाला विचारूया की ही मोना डार्लिंग तिला कशी वाटली आहे? शिवाली, काय एनर्जीने काम करतेस यार तू. म्हणजे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत असे अनेक कॅरेक्टर्स आहेत जे माझे फेवरेट आहेत, त्यांची एक वेगळी लिस्ट आहे आणि आज त्या लिस्टमध्ये अजून एक नाव ऍड झालंय अँड दॅट इज मोना डार्लिंग. पृथ्वी, मी तुझं काम आधीपासून बघत आली आहे आणि आय थिंक मला वाटतं ह्या रंगमंचावरचा तू सरप्राईज एलिमेंट आहेस. म्हणजे तिथे बसणारा पृथ्वीक आणि रंगमंचावरचा पृथ्वीक, जमीन आसमानाचा फरक असतो. आम्हाला ओळखताच येत नाही की पृथ्वीक ते कॅरेक्टर प्ले करतोय, इतकं तू त्या कॅरेक्टरमध्ये असतोस. त्यामुळे मजा आली. ओंकार, मला फार वाईट वाटत होतं तुझ्याबद्दल, पण खूप छान कॅरेक्टर केलंस ते हेमलदा. ऑफकोर्स इट वॉज अ ब्लॉक बस्टर परफॉर्मन्स. मंडळी, इलू इलू करणाऱ्या चेतना आणि गौऱ्या या जोडप्याच्या मध्ये येतो आहे साळीमधला कालीचरण, अर्थात हास्य महारथी समीर चौगुले. बघूया या त्रिमूर्तीची धमाल. माय
रंग बेटा नाही जमते मला. बाबा नीट करा ना. नाही जमते बेटा मी तेच करतोय ना. एक काम करशील, एक फावडा मारू मध्ये जा ना पटकन. बरं पडेल का? नको बाबा फावडा नको. फावडा मारला ना माझे आड केस येतात, मग ते वाढलं की माझी दाढी वाटेल. बरं आहे ना, 20 रुपयात दाढी करून मिळते खाली. जा ना बेटा. अरे काय बेटा हे, या मुळात या कशायात या भुवया? या मुळात भुवया नाही आहेत बेटा. ही सोसायटीची भिंत आहे ना, त्याच्यावर काचा लावलेला असतात त्या. जा अभ्यासाला जा बाबा. अभ्यासाला जा, कॉलेज सुरू झाले ना, अभ्यासाला जायचं. चल हा. बाबा दार इकडे. मी खिडकीत असं उभारायला चाललोय, दार तू उघड. इकडे ये. जाताना असा गेलास, येताना असा आलास. काय गरज काय? ए मला एक सांग रे, गाणं कुठलंही असो एकच कसा डान्स करता रे तुम्ही? अरे बाबा, ए भोईचा समृद्धी महामार्ग मागे हो. मागे चेतना, मागे व्हायचं चेतना. काय फुटाने चाळीचा गोगा कपूर काय म्हणतोस? मारेन मी. नाही काका नाही, माझी मस्ती नाही करायची. नाही मारेन. नाही नाही नाही. हा काय काम काय काढलं काका? आपलं तुमच्या जोडीला काम होत. माझ्या जोडीला तुझं काम होत? हा. कशी भाषा रे तुझी, कशी भाषा? तुला कल्पना आहे करुणा आत्ता आला भाषेने तुझ्या बरोबर सोशल डिस्टन्सिंग गेले कित्येक वर्ष केलेलं आहे. लक्षात आलं का तुझ्या? माझ्या तुझ्या जोडीला काम होत असं नसतं रे ते. माझं तुमच्याकडे काम आहे. अच्छा, असं वाक्य आहे ते. बोलण्यात अदब हवी अदब. हा बोलतो म्हणे. माझे आपल्याकडे काम होते महोदय काकाश्री. माझी मस्करी करतो? माझी मिमिक्री करतो? मिमिक्री काय केली तुम्ही? म्हणला मी असं बोलतो महोदय काय असं बोलतो मी? काय काम आहे ना तुम्ही घरी पाठवलं? नाही बाबा नाही, मी सांगते. महत्वाचं बोल ना गौर्या. माझं ना तुमच्याकडे काम होत. बोल. मला आणि चेतनाला आहे ना विलिसिंगी उडला ऍडमिशन घ्यायचं आहे. कुठलं उड? कुठे जायचंय तुला? लिविसिंगीनी उडू. व्हिसलिंग वुड्सला जायचंय? हा. ते गोरेगाव नाही का फाळके कॉलनी मध्ये आहे, तिकडे मला ऍडमिशन घ्यायचं आहे. नाही ते ऍक्टिंग बिक्टिंग शिकवतात तिकडे. अरे ते द ग्रेट शोमॅन सुभाष घई सर यांची फिल्म इन्स्टिट्यूट आहे. त्यांची आहे? म्हणजे सुभाष घई सरांची? हो. ते सिंग सॉन्ग बिंग रॉंग त्यांचं आहे ते. तुला माहिती नाही कशाला जातोस? लाज नाही वाटत? आणि तिकडे कशाला जायचंय तुला? मला साफ करायला जायचंय की बल्ब लावायला जायचंय? कशाला जायचंय? बाबा मी आणि गौर्या ना सुभाष घई सरांच्या मार्गदर्शनाखाली ऍक्टिंग शिकणार आहोत. येस. आणि आम्ही पिक्चरचे मोठे हिरो हिरोईन होणार. येस. आणि बॉलिवूड गाजवणार बाबा. येस सर. आमची मनापासून इच्छा आहे बाबा. येस. बाळा माझी इच्छा आहे कतरिना कैफशी लग्न व्हावं. बाबा पण ती तयार आहे का त्याला? त्याच नाने सुभाष घई सर तयार आहेत का तुला तिकडे घ्यायला? आणि ह्याची लायकी आहे तिकडे जायची? अजूनही गल्लीतल्या पोरांबरोबर गोट्यांवरून भांडतो हा. माहितीये ना हे मेरा डप्पर हे देन ते कानावर डायलॉग ऐकू येतात खालचे. हा तिकडे जाणार व्हिसलिंग वुड्सला जाणार तुझी लायकी आहे? अरे गोरेगाव स्टेशनला सांगितलंस ना जरा व्हिसलिंग वुड्स चलो, रिक्षावाला पहिली कान फरत मारेल तुला. ही तुझी लायकी आहे. काय रे प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे? मी काय नाही बोललो. काय कमी आपल्यात? का नाही मिळणार मला ऍडमिशन? काय कमी आपल्यात? अरे काय येत काय तुला मुळात? काय येत? ए राजेश्वर काय गेलास का? नाही नाही. ए राजेश्वर जमीन पर है कभी आसमान में उड़ता है. वीर सिंह हम तुम्हें मारेंगे, जरूर मारेंगे, लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा. राजकुमारने सुनील शेट्टी गिळल्यावर असे आवाज येतील बाहेर. मिमिक्री करून आयुष्यात काही होत नाही रे, अभिनय करावा लागतो. तुझं आयुष्यात काही होणार नाही, तू मोठेपणी फक्त म्हातारा होणार. काही होणार
अरे का तुम्हाला करिअर करायचे अभिनयात? अरे डोळ्यांवर मिशी असलेली हिरोईन का बघतील प्रेक्षक? अरे 15 सेकंद एखाद्याला स्थिर उभा केल्यावर जो लादीपोस्याचा मॉब दिसतो त्याला का हिरो म्हणून स्वीकारती? का हिरो म्हणून स्वीकारती? अरे अभ्यास करा रे, फिल्मचा अभ्यास करा. कळलं का तुला? तिकडे ऍडमिशन घ्यायची असेल ना तर अभ्यास करावा लागेल. सॉरी काका, नीट बोल ना. झालाय माझा सगळा अभ्यास करून झाला म्हणून मी विचारतोय. अभ्यास झालाय तुझा? हा झालाय अभ्यास. म्हणजे मी परीक्षा घेऊ शकतो तुझी? खाली नको, चेतना खाली बसला तुझा बाप लय मारतो का मला? खाली नको, बरेच दिवसांनी तावडी मी आ गया. अब लोग देखेंगे लाइफ ऑफ अ पाय. आता मला प्रश्नांची उत्तर द्यायची. तू अभ्यास केलायस ना फिल्मचा बाळा, मला सांग अभिनय म्हणजे काय? गोस्वामी सर समोर आल्यावर समीर चौगुले करतो ते. त्याला लाचारी म्हणतात. माझ्याच तोंडातून वधून घेतलं. तळपाय का आग मस्कत मे गाय तर मस्कत. सांग सांग अभिनय म्हणजे काय? ते जाऊ दे ना, ते शिकायला मी तिकडे चाललोय ना. बर बर, अभिनयाचं उत्तर आलेलं नाही लक्षात ठेव. अभिनयाचं उत्तर आलेलं नाही. आता मला सांग भरत मुनी कोण होते? टीना मुनींचे भाऊ. टीना मुनींचे भाऊ काही काही पकडी. मेरा पाय. टीना मुनींचे भाऊ भरत मुनी हे फार मोठे नाट्य तपस्वी होते. त्यांनी नाट्यशास्त्र लिहिलं. मला सांगतोय, मला माहिती होत. हे तुला आलेलं नाही, याही प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही. आता मला सांग भारतातला पहिला मूकपट कोणता? मर्डर. मुकपट म्हणजे त्यात मुके नसतात ग. मुकपट म्हणजे त्यात संवाद नसतात. कळलं का तुला? संवाद नसतात. मर्डर पण तसाच आहे ना. एकदा सुरू झाला ना कुणीच कुणाशी बोलत नाही सगळे. पिक्चर बघायला गेलो होतो बाबा, पण इतके मुके पटापटा घेतले होते ना, प्रॅक्टिकली नाही शक्य होतं. आम्ही ट्राय केलंय पिक्चर बघणं, ट्राय केलंय बाबा, नाही सलग बघू शकत. खूप पाणी नाही तर मी येतो. मुकपट पहिला राजा हरिश्चंद्र. कळलं? फाळके सरांनी तो बनवला होता. फाळके सर माहितीये? हो, सोनी मराठीचे मालक अमित फाळके. फळके दादासाहेब फळके. मग ते गणेश सागडे आहेत ना, त्यांना ए दादे ए दादे अशी हाक मारतात की. बरोबर आहे ना? बरोबर आहे. अरे ते दादासाहेब फळके आहेत. मी दादासाहेब फळके यांच्याबद्दल विचारतोय. मला भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक. अच्छा, दादासाहेब फळके त्यांच्या नावाने तिथे फिल्म सिटीला मोठी आहे ना, ती कॉलनी म्हणतोस ना ती, त्यांच्या नावावर अडू नको. नाही, अजिबात सिंपती मिळणार नाहीये तुला. लक्षात आलं? नाही. मला सांग भारतातला पहिला बोलपट कोणता? कालीचरण. कालीचरण. कालीचरण हा सुभाष गई सरांचा पहिला चित्रपट आहे. भारतात मीच पिक्चर तो पहिला बघितलाय. भारतात तो बघितलाय म्हणजे? हा, जगभर फिरतोस तो. कुठे कुठे गेलायस? नेपाळ बघितलायस? नेपाळ नाही बघितलंय, पण मी भोलं म्हट कपाळ बघितलंय. <बाबा, बाबा, बाबा, laughs>
अरे बरे बाई जाऊ द्या. खरंच तुला माहित नाही पहिला बोलपट कोणता भारतातला? खरंच नाही माहिती. आलम आरा नाव ऐकलंयस? हा, आम्ही रोज सकाळी 7 आलम आरा लावतो. अबे इसको कैसा मारू रे मैं? अरे तेरी तो मारू कैसा है? अरे कौन सा हुए उसको जाऊं? अरे आलम आरा हा चित्रपटाच इकडे रे मला जाऊ. आलम आरा हा पहिला चित्रपट होता, उर्दू चित्रपट होता, कळलं तुला? एकही प्रश्नाचं उत्तर याला आलेलं नाहीये, याची लायकी नाहीये. मालाडला पण जाऊ नकोस, गोरेगाव लांब राहिलं. लक्षात आलं तुझ्या? निघितून कळलं तुला? गेट आउट फ्रॉम हिअर. गेट आउट. चौगुले काका, चौगुले काका, तुमच्या घरी इथे कोण येते माहितीये का? कोण? सुभाष घई सर इथे येतात. इथे सुभाष घई सर इकडे येतात. इथे नाही. अरे मग बोललो ना. शांतपणा करू नका. शांतपणा शांतपणा शांत. भांग भांग पाडलाय. आपल्याला कधी जायचं ना? ऍडमिशन घ्यायचं आपल्याला. आपली मस्त ऍक्टिंग करूया, एक नंबर ऍक्टिंग करूया. आप डिरेक्टली यहां से यहां गए? मैं सीधा यहां से आया. हां, मैं सामने वाली बिल्डिंग में सुबोध भावे के साथ विजेता डिस्कस कर रहा था. तो यहाँ से नीचे से निकला तो मैंने देखा कोई दबा थप थपा थप थप्पड़ पे थप्पड़ मार रहा है. आप मार रहे थे या ये मार रहा? नहीं सर, मैं मार रहा था उसको. उसका लाइकी प्रमाण उसको ट्रीटमेंट दे रहा था मैं. हम लोग का चालू रहता है सर. उसका प्रॉब्लम क्या है? नहीं सर, उसको वो ये विस्लिंग वुड्स में आपके इंस्टीट्यूट में एडमिशन चाहिए सर. विस्लिंग वुड में चाहिए? हाँ जी. मुझे मेरे भगवान विस्लिंग वुड को बचाना. सर एक और लगाइए इसको जरा. थैंक यू सर. सर सबको एक एक बोलू लगाने के लिए. सर हो गया रे. जाओ बेटा. देखो बेटा ऐसा है, विस्लिंग वुड में जाने के लिए तैयार होना पड़ता है, मार खानी पड़ती है, गिरना पड़ता है, डिफीट करनी पड़ती है, फिर आदमी विजेता बनता है. अभी मार खाते रहो, हम जा रहे हैं. थैंक यू सर. सर और कुछ थोड़ा बता सकते हो? हाँ सर. क्या बता सर? मतलब आने के लिए विस्लिंग वुड्स आने के लिए क्या करना पड़ेगा? भैया मैं बड़ा एक्सपेंसिव डायरेक्टर हूँ, बताने के लिए पैसे लेता हूँ. परफॉर्मेंस होता. और सर आप आए, बाहर आई, बहुत मजा आया. मी कधी इमॅजिन केलं नव्हतं की या मंचावर तुम्ही परफॉर्म कराल, आणि आज इथे बसून तुम्हाला बघणं ही एक वेगळीच झिंग आहे. आणि त्या एक्सपिरियन्ससाठी बहुत बहुत तहे दिल से शुक्रिया. खूप मजा आली. प्रसादा आज मी तुम्हाला मिठी मारली ती तुमच्या परफॉर्मन्ससाठी नाही, ज्याच्या स्पर्शाने अनेकांचं सोनं झालंय असा परीस येऊन तुमच्या दोघांच्या खांद्यावर हात ठेवून गेला, तर त्याचा ओझरता स्पर्श आपल्यालाही व्हावा म्हणून आला. वा वा व्हॉट अ मुवमेंट. क्षणभर मला असं वाटलं की एका बाजूला अनिल कपूर, एका बाजूला जॅकी श्रॉफ आहेत आणि सुभाष घई तसेच आहेत आज. व्हॉट अ मुवमेंट. फार मजा आली. काय एनर्जी होती परफॉर्मन्समध्ये. वा 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 क्या बात है सर, बहुत अच्छा लगा सर. थैंक यू सो मच. थैंक यू सो मच. आता आपण सुभाषजींनाच विचारूया की ते तुम्हाला विस्लिंग वुड्स मध्ये ऍडमिशन देणार आहेत की नाही. सर कैसा लगा परफॉर्मन्स? मैं जितना कहूँ उतना कम है. इट्स ए होल स्क्रिप्ट इज इम्प्रोवाइजेशनल. इस एक्शन रिएक्शन दोनों का इतना अच्छा, इनका इनकी कितनी तारीफ करूँ उतना कम है. और उसके बाद फिर मुझे भी इन्होंने जो घसीट लिया है इसी, और मैं समझ नहीं आया कि मैं क्या बोलूँगा. लेकिन ये आपकी अदाकारी है, आपके सेंस ऑफ टाइमिंग है, सेंस ऑफ इम्प्रोवाइजेशन है कि आपने मुझे क्लू दिए और मैं बोलता चला गया. इसी सो द क्रेडिट गोज टू यू नॉट टू मी ओवर देयर. मुझे स्क्रिप्ट का भावार्थ भी बहुत अच्छा लगा
और इतने अच्छे तरीके से प्रेजेंट किया और मैं गिन रहा था चांटे कितने पड़े। इतनी स्ट्रगल होती है एक्टर में पूरी जिंदगी के लिए, एक्टर बनने के लिए। फैंटास्टिक, गॉड ब्लेस यू ऑल, लवली लवली टू बी हियर। थैंक यू सो मच सर। गौरव असून नशीब काढलं त्यांच्याकडून सुद्धा अपमान करून घेतला। मंडळी जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, और जो बारूद जैसा गिरता है उसे अरुण कदम का डायलॉग कहते हैं। आज महाराज अरुण कदम यांच्या दरबारात आलेले आहेत चिपळूणचे बारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि जसा विनोद दमदार असा सुशील इनामदार। हरिजनजी काय झालेलं आहे तुमचं? अरे इथे राजाचं आपल्याला टेन्शन आहे, तुम्ही काय वाटेल ते गोष्ट का? म्हणजे शिवसेनेवर तुम्ही बसता काय फालतूगिरी चालले बाजार? अरे म्हणजे बडीडी आहे न रे होय महाराज। अरे हो राजांचा बडडे केक तरी नको का आणायला? कुठून आणायचा केक? ओ आपल्या तिजोरीत एक पण पैसा शिल्लक नाही, आणायचा कुठन केक? बसरेनो म्हणजे चार फुगे ना लिमलेटच्या गोळ्या सुद्धा आणायला आपल्याकडे पैसे नाही। आवरी फालतूगिरी आपल्या तिजोऱ्यामध्ये। मी काय बोलतो आत्महत्या? आत्महत्या नाही हो, मी अमात्य आहे का नाही? ऐकायला कसं वाटत? तुला ऐकायला कसं पण वाटू दे वसऱ्या, आता माझ्याकडनं जास्त अपेक्षा करू नको। जे येईल ते गोड मानून घे, लय मोठं कॅरेक्टर आहे माझं वसऱ्या। होय महाराजांनो तू वसरा, मी बोलतो की मग काय करायचं? हो महाराज, महाराज मला माहितीये तुम्हाला असं वाटतंय की फुगे लावले पाहिजेत, केक आणला पाहिजे, आमच्या मनात सुद्धा अगदी तसंच महाराज। पण काय करणार महाराज, आपल्या तिजोरीत खडखडाटे पैसेच नाहीये, तर कसं सेलिब्रेट करायचं महाराज तुमचा बर्थडे? महाराज हो नाही महाराज नाही, याच्यावरती माझ्याकडे उपाय आहे। काय काय उपाय? काय जरा की आपण तुमच्या एखाद्या वस्तूचा लिलाव करूया, तुमची एखादी वस्तू विकूया। काय बोलतो? म्हणजे समजा माझी एखादी वस्तू विकली तर आपल्या तिजोरीवर पैसे वाढतील? वय महाराजानो पण सर पण काय विकायचं ते तर सांगा। अरे तुम्ही काय विकू शकता? म्हणजे तुमची कोणतीही वस्तू तुम्ही विकू शकता, म्हणजे असं सगळं करता येत? माझ्या हातातला कडा पण विकूया काय रे? उत्तम उत्तम कल्पना आहे। मला सांगा कड्याची किंमत काय आहे? 50 रुपये। हा तुमची कल्पना एकदम उत्तम आहे, आपण हे कड विकूया। 50 रुपयाचं कड 2000 विकूया। 2000 महाराज? 2000 म्हणजे 2000 वेफर आणि समोसे पण येतील। त्या भारी माणसा फोटो ठेवल पण मला सांगा 2000 याला मिळतील? मिळणार ना महाराज, मिळणार। त्यासाठी ना माझ्याकडे एक आयडिया आहे। आयडिया? हे बघा, हा मोबाईल आणि ह्याच्यावरती एक ऍप आहे, टाइम प्लीज बसर्या। यो 21व्या शतकातला मोबाईल आहे ना, आपण 17व्या शतकात आहे। निदान कॉस्ट्युमची नाही तर कॅरेक्टरचा जरा विचार करायचा वसर्या। अरे तू सेलिब्रिटी आहेस ना, गेस्ट आहेस ना, तुला आवर पण गेस्ट करता येत ना? एक आहे म्हणून एक मिनिट मध्ये यायचं नाही। मी कशाला येऊ मध्ये? कोण बोलायचं ना? नाही नाही मध्ये बोल। काय झालं? काय झालं? बस इकडे बस इकडे। हो वसरे आवर काय चुकीचं बोलले मी? कॅरेक्टर विषयी तू मला सांगतोय? तू मला सांगतो कॅरेक्टर विषयी? अरे प्रत्येक कॅरेक्टरची एकच भाषा वापरणारा तू नट, तू मला सांगतोय कॅरेक्टर विषयी? अरे कुठलंही कॅरेक्टर दिलं, उद्या भिकारी जरी दिलं, तर या चैनी आणि अंगठा घालून फिरणारा हा नट तू मला कॅरेक्टर विषयी सांगतो?
अरे तो बिचारा विराज येतो आणि तो ह्याला सांगतो सर असं नका करू चैनी आणि अंगठ्या काढा ना सर. तर तू काय करतोस? काय बाथरूम मध्ये जाऊन कमोड वरती रुसून बसतोस? हे तू मला सांगतोस? हा तू मला कॅरेक्टर विषयी सांगायचं नाही. वरती त्यांना सांगतो हा माणूस मी अंगठ्या काढणार नाही. ही बायकोची आहे, ही मेहुणीची आहे, ही तू मला कॅरेक्टर विषयी बोलायचं नाही. आत्महत्या? आत्महत्या नाही, आमहत्या आहे का नाही मी? अरे आता हवा सर कॅरेक्टर सोडून मला सगळं बोलला. कॅरेक्टरच्या बाबतीत तुम्ही मला बोलूच नको. ज्या दिवशी मी रंगभूमीवर प्रवेश केला ना त्या दिवशी कॅरेक्टर हा प्रकार आत्महत्या करून मोकळा झाला. बरोबर आहे ना राणी सरकार? राणी सरकार हे खरं हा? आज मन मोकळं कर बोल. मी काय बोलणार कॅरेक्टर बद्दल? मला कधी मोऱ्यांची बायको बनवतात, कधी कदमांची बायको बनवतात. नॉर्मली कॅरेक्टरचा विचार करायचा असतो ना, नाईलाजाचा काय विचार करणार? एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर बोललेली आहे. अरे वासाड्यांनो नाईलाज तुम्हाला बोलली ती भाई काय? अरे सरे आपण गुपित काय ठेवशील का ना? सगळं जग जाईल करशील? आता सगळं ओपन कर. पर्दांजी हे पर्दांजी त्या ऍपचं काय तर सगळं सांगून टाक बघू. मग सांगतोय ना महाराज. कस असत जरा सरकून मन बसू द्या आधी. बसा बसा महाराज. कसं असतं म्हणजे या ॲप वरती ना आपल्याला जी वस्तू विकायची त्याचा फोटो अपलोड करायचा. हा मग ज्यांना ज्यांना ही वस्तू आवडते ना ते सगळे लोक इथे येतात आणि त्या वस्तूची बोली लावतात. आता तुमचं कडं विकायचंय ना, द्या कडं माझ्याकडे, द्या मी कडक फोटो काढतो. द्या सर माझं कड आहे, मी फोटो काढा महाराज. काढा 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 महाराज. हे बघ यो कडा आहे ना, याचा मन फोटो करायचा आहे ना. हे बघ याला असं क्लोज मध्ये घ्यायचं. आता दुसरा फोटो हा काढा काढ. नीट नीट फोटो काढा, कडा दिसला पाहिजे. कडा महत्वाचा आहे, त्याच्या कडा बघा. वा वा फोटो काढले महाराज, पटकन अपलोड पण करा. पर्दांजी सांगा त्यांना कसं काय करायचं. असं मधलं बटन दाबायचं सगळे अपलोड. महाराज फोटो अपलोड झाला म्हणजे आपलं कडं विकलं जाणार, कड्याचे पैसे मिळणार, आपण केक घेऊ शकणार, फुगे घेऊ शकणार आणि फायनली राजांचा बर्थडे सेलिब्रेट होणार. महाराजांचा विजय असो. म्हणजे मी लढाई न करताच माझा विजय झालेला आहे. असू दे विजय तर विजय, मला कोण आहेस तू सांग पहिला. महाराज मी आपल्या राज्यात पानाची टपरी चालवतो महाराज. क्या बात आहे, बरं इकडे कशाला आलाय? ते तुम्ही आता ऍपवर फोटो टाकला ना ते बघून मी इथे आलो लगेच. हे बघ आम्हाला कड विकायचंय. कड? मी सिंहासन घ्यायला आलोय महाराज. पण वसर आम्हाला कड विकायचं सिंहासन नाही. नाही महाराज तुम्ही जो फोटो टाकलाय त्यात सिंहासन आहे. थांबा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा बघा महाराज. मला आता ह्या क्षणाला काय झालं तुम्हाला तेल लावून चापटावं असं वाटतंय. महाराज कसले फोटो टाकले ते? आपले थोडी पण अक्कल नाही महाराज तुम्हाला. कसे फोटो टाकलेत? कड्याचे फोटो टाकायचे होते. हे कसे फोटो काढलेत? नेमका फोटो काढताना डोकं खाजवलंय आणि अख्खा इथे सिंहासन दिसतंय. मग त्याला वाटणार ना की ह्यांना सिंहासन विकायचंय, आता तुम्हाला सिंहासन विकावं लागेल. सांगू ना आपण बाबा आम्हाला सिंहासन नाही ऐकायचंय म्हणून. असं कसं? एकदा का फोटो अपलोड केला ना की ती वस्तू विकावीच लागते, नाहीतर तुरुंगवास होतो. महाराज तुम्हाला तुरुंगवास झाला तर आमचं कसं होणार?
मी इकडे असताना तुम्ही मिठा काय मारता वाचारे तिरायचं माणूस आहे त्याच्या समोर तरी असं करू नका. अरे हा याय काय आम्हाला शिवसेन नाही द्यायचंय. काय बोलताय मी शिवसेन विकायला काढलं मी ते विकत घेणार नाही तर बघा. ए थांब. महाराज सिंहासन विकावं लागेल महाराज. अरे पण आपण तो फोटो अपलोड केलाय म्हणजे सिंहासन विकावंच लागेल. तुम्ही हे सिंहासन घेऊन घेऊन या लवकर सिंहासन घेऊन जा लवकर घेऊन जा दादा लवकर घेऊन जा. अरे महाराज हे 500 रुपये घ्या तुमचं सिंहासन मी विकत घेतलं ठीक आहे. महाराज सिंहासन गेलं असलं तरी तुम्हाला 500 रुपये मिळाले. आता आपण 500 रुपयात केक काढू शकतो आणि महाराजांचा बर्थडे सेलिब्रेट करू शकतो. वा वा खूप छान झाला परफॉर्मन्स मस्त. सही तुम्ही फ्युचर प्रेझेंट हे जे संकल्पना मांडली ती मला अत्यंत भावली आवडली. रसिका छान दिसतेस आणि नाईलाज असण्याचं वाक्य खूप पोटातून आलं असं जेन्युइनली वाटलं. मजा आली. आय एम जस्ट जोकिंग. सुशील तुम्ही आमच्या राजांना अरुणदादांना खूप कवा कवा केलं. कवा कवा करणे हा सांगलीचा शब्द आहे म्हणजे हिडीस फिडीस करणे. खूप कवा कवा केलं आणि ते खूप जेन्युइनली केलं म्हणजे खूप नॅचरल वाटलं. ते प्लॅटॉनिक मस्त. अरुण दादा मला आज एक गोष्ट रिअलाईज झाली की आम्ही प्रत्येक वेळेला म्हणत असतो की कुठलंही कॅरेक्टर करताना तुमच्यामध्ये इनोसन्स खूप असतो. मला असं वाटतं त्या इनोसन्सबरोबर चांगुलपणा पण खूप जास्त प्रमाणात असतो आणि तो तुम्ही असा वाटत फिरत असता. त्यामुळे इतकी मजा येते तुम्हाला असं हे स्पेशली असं कॅरेक्टर परफॉर्म करताना बघायला. आणि खूप कन्विक्शन असतं हे तर आम्ही हजारदा बोललोय पण जो चांगुलपणा आहे तो खूप दुर्मिळ आहे आणि तो तुमच्याकडे आयुष्यभर राहू दे अशी माझी प्रार्थना. मस्त झाला परफॉर्मन्स.